नमस्कार। हा वीडियो है ऑप्शन। मी एक गेल्या आठवड्यात एक टाकलं होतं की 9000 पुट बाय आणि 8700 किंवा 8800 पुट सेल जुलै एक्सपायरीचा लास्ट म्हणजे एक अराउंड 30 जुलै 31 जुलै काहीतरी एक्सपायरी आहे। त्यामुळे त्या एक्सपायरीचं मी लास्ट एक्सपायरीचं जुलै महिन्यातली सगळ्यात शेवटची एक्सपायरी त्या एक्सपायरीचा मी तुम्हाला सांगितला होता। आता त्या सेल केलेल्या पुटमध्ये प्रॉफिट आहे आणि बाय केलेल्या पुटमध्ये थोडंफार लॉस आहे। पण ह्या दोघांमधलं जर कॅल्क्युलेट केलं तर छोटासा लॉस आहे, 25-30 रुपयाचा लॉस आहे। आता जर मार्केट वर गेलं तर सेल केलेला पुट ज्यावेळी 15-20 रुपयाला येईल 10 रुपयाला त्यावेळी तो कवर करून टाकायचा। ही छोट्या रिस्कवरती केलेली स्ट्रॅटेजी असते। आणि बाय केलेला आहे तसंच ठेवून द्यायचं, त्याच्यामध्ये काय मोठा लॉस होणार नाही। म्हणजे छोट्याशा लॉसवरती मोठा प्रॉफिट करू शकतो आपण, हे एक झालं। तो तसाच जरी ठेवला तरी देखील मार्केट जेव्हा फिरेल त्यावेळी प्रॉफिट दिसेल, म्हणजे मार्केट खाली येईल त्यावेळी प्रॉफिट दिसेल। आणि तसंच विसरून गेला तर तुमचा त्या गॅप आहे तेवढाच लॉस, त्या पलीकडे लॉस होणार नाही। हे ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये असंच चालतं। आता ऑप्शन कसा अभ्यास करावा, की ऑप्शन स्ट्रॅटेजी मागची दिली होती तशीच, की निफ्टी मागच्या काही दिवसात किती खाली आली बाबा 300 पॉईंट, मग ह्या ती एवढ्या दिवसामध्ये अमुक कॉल किती वर गेला किंवा खाली गेला, म्हणजे जर मार्केट 300 पॉईंट खाली आलं आहे तर पुट किती वाढला तो त्या स्ट्राईक प्राईसचा, म्हणजे 10500 किती वाढला। संध्याकाळी बसल्यावरती हा अभ्यास करायचा असतो, 20 मिनटं केलात तरी बसेल। संध्याकाळी खाली तो बघाय तो बघितला, आता समजा 10200 मी बघितला किती रुपये चालला, आज 60 रुपयाची मुवमेंट झाली। मग 10000 कॉल किती चालला, 70 रुपयाची मुवमेंट झाली। 9900 किती आला, 100 रुपयाची मुवमेंट झाली। म्हणजे जेवढा आय टी एम होत जातो त्याची मुवमेंट जास्त पडण्याची किंवा वर होण्याची ती किती झाली। म्हणजे जर मी बाय केला असता ह्याला आणि वरच्याला जर सेल केला असतं तर माझं प्रॉफिट किती झालं असतं, किंवा माझा मी उलटा ट्रेड झाला माझा तर माझा लॉस किती झालं असतो, याचं कॅल्क्युलेशन प्रॅक्टिकली मार्केट कसं चालतं हे 6 महिने बघायचं असतं। यासाठी आयुष्यातले 6 महिने जातात हे ऑप्शन बघण्याचे। हे 6 महिने बघितल्यानंतर एक छोटासा ट्रेड केला तरी पण चालेल, यात मोठं लॉस होत नाही। हे त्या दोन ऑप्शनमधला जो गॅप असतो तो माझा लॉस। मग मला किती मोठी लांब स्ट्रॅटेजी उभी करायची आहे, जेवढं ऑप्शनमध्ये गॅप जास्त ठेवाल तेवढं प्रॉफिट जास्त किंवा लॉस जास्त, कमी ठेवाल लॉस कमी, जास्त ठेवलात तर प्रॉफिटही जास्त आणि लॉसही जास्त, कमी ठेवलात तर लॉसही कमी प्रॉफिटही कमी, खूपच कमी ठेवला तर ट्रेडिंगच करू नका, इन्व्हेस्ट करू नका। कारण त्याच्यामध्ये जर गॅप ठेवला नाही, थोडासा ठेवला 50 पॉईंटचा, तर त्याच्यात काही प्रॉफिट लॉस होत नाही। आणि ह्याच्यात जर निफ्टी मधोमध बंद झाली दोन्ही स्ट्राईक प्राईसच्या तर प्रॉफिट भरपूर होतो या स्ट्रॅटेजीमध्ये। म्हणजे जो बाय केलेला त्याचा प्रीमियम उतरत नाही आणि सेल केला आहे तो 0 होऊन जातो, दोन्ही बाजूने प्रॉफिट होतं। दोन्ही बाजूने नाही, एका बाजूनेच होतं पण प्रॉफिट मनाजोगं होतं। एक तर 0 होतो, म्हणजे जर समजा तुम्ही 70-80 रुपयावाला 0 केला तर त्यात 70-80 रुपये तुम्हाला प्रॉफिट होतं, आणि एकात 20-30-40 रुपये लॉस होतो, म्हणजे तरी पण तुम्हाला 10-20 रुपये राहतात। ही स्ट्रॅटेजी खूप लांबची घ्यायची असते, जवळची घ्यायची नसते। ज्यावेळी मार्केट रॅली देऊन जातो त्यावेळी भरपूर प्रॉफिट देतं, ही रोज उभी करायची नसते। मार्केट रॅली ज्यावेळी द्यायच्या तयारीचं, म्हणजे खूप वर गेला आहे तिथे रेंगाळत आहे अशावेळी उभी करायची असते, किंवा खूप पडलं आहे आणि रेंगाळत आहे अशावेळी उभी करायची असते, त्याने जेणेकरून हे कधी उभी होत नाही, नाहीतर तुम्ही कधी आपली स्ट्रॅटेजी लावत जाल। हे आता मार्केट बरंच वर गेलं आहे खाली जाऊन, त्याच्यामुळे इथे स्ट्रॅटेजी उभी केलेली पाहिजे। ती मागचा चार्ट बघायचा आहे 6 महिन्याचा, असंच जाऊन करिलं म्हणजे पैसे नाही मिळत ऑप्शनमध्ये। आता राहिलं एवढ्या स्ट्रॅटेजीचा फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा सांगितलेल्या। मी ऑप्शन स्ट्रॅटेजीवरती मी ऑन बोर्ड सेमिनारला जसं शिकवतो तसं ऑन बोर्ड मी ते व्हिडिओ बनवणार मोबाईल ॲपमध्ये, आणि तिथे देखील फार कमी पैसे ठेवणार आहे,
कसलं लुबाडायची कुठली स्कीम नाही माझ्याकडे. आणि कोणी तुम्ही फी किती घेता, तुमची शिकवण्याची फी काय आहे, तुमचे पैसे किती, असले काही व्हॉट्सअप वगैरे करू नका. मी यांचे काही असले कुठल्या स्कीम नाही आहेत आणि भविष्यातही कधी नसतील. असल्या गोष्टीसाठी संपर्क करू नका. काही अडचण आली संध्याकाळचा एक संध्याकाळी एक आठवण केला, तुमच्या काही पोर्टफोलिओमध्ये मायनस आहे किंवा तुम्हाला डिसिजन घेता येत नाही, नक्की आठवण करा. मी स्वतः रिप्लाय देतो, माझे स्वतःचे वैयक्तिक नंबरच देतो, वाया वाया नंबर नाही. सर बिझी आहेत, सर नंतर कॉल करतील, मीच उचलणार, नाही तर मीच रिंगिंगवर ठेवणार आणि मीच समोरून फ्री झाल्यावर फोन करणार. तिथे कारणं नाही, करायचं आहे तर करायचं आहे, नाही करायचं तर नाही करायचं. आता दुसरा व्हिडिओ हा खूप सिरियसली पाठवर आहे, तोही नक्की ऐका. धन्यवाद.